खबर है वरोरा तहसील से, जहां वरोरा से लगकर साई वर्धा पावर कंपनी को दिवालिया घोषित किए जाने पर सांसद बालू धानोरकर ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले के वरोरा शहर से लगकर 540 मेगावाट क्षमता की साई वर्धा कंपनी को अचानक दिवालिया घोषित किए जाने से लोगों में संभ्रम की स्थिति निर्माण हो गई है। गौरतलब है यह कंपनी 2010-11 के आसपास शुरू हुई थी और 2017-18 तक बताया जा रहा है कि यह कंपनी सुचारू रूप से शुरू थी और अब इसे दिवालिया घोषित किए जाने पर कुछ लोगों ने इसे संदेहास्पद कहा है। तो सुनिए इस संदर्भ में मुकेश जुतोड़े ने क्या आरोप किया। या सगळ्या याच्यामध्ये प्रशासनाचे, शासनाचे, WCL चे, महावितरण कंपनीचे, महाट्रान्सकोचे पैसे हजारो करोड रुपये बुडाले असताना सुद्धा ज्याप्रमाणे आम्ही स्थानिक कंत्राटदार NCELT मध्ये अपील केलेली आहे, त्याप्रकारे यांच्या ज्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यापैकी कोणीसुद्धा NCELT मध्ये अपील केलेली नाही। हा विषय खूप संशयास्पद आहे व त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व तक्रार मी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केलेली आहे व त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिलेले आहे। वही दूसरी ओर सांसद बाळू धानोरकर ने संबंध में संसद में विरोध स्वरूप बात उठाने की बात कही है। काम केंद्र सरकार ने केलं आहे। 1 जून 2016 हा NCLTचा काळा कायदा काढला, या देशातील उद्योगपती लोकांना वाचवण्यासाठी, त्यांचे घर भरण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला, ज्याच्यामुळे केंद्र शासित असलेल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। उदाहरणार्थ WCLचा विषय घ्या, तेवढंच नाही तर बँकेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यांच्याकडे जे काम करणाऱ्या इतर कंपन्या ज्या होत्या त्यांचे काही देयकं घ्यायचे होते, त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे।